मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, केंद्र सरकारने आता थोड्याच दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या, पण त्यांनी ते कमी करून सहानुभूती नक्की मिळवली. पण सर्वांना माहिती आहे की आता अन्नधान्यावर त्यांनी जो GST लावला आहे, त्यामध्ये आपल्यासारखे जे सामान्य माणसं आहेत, नक्कीच आपल्याला त्याचा दुर्दंड पडणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच त्रास सहन करावा लागणार आहे. आणि अशा वेळी त्यांनी ह्या विषयाचा नक्कीच फेरविचार करावा व GST जी अन्नधान्यावर लावलेली आहे ती कमी करावी, आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांची जी होणारी होरपळ आहे ती त्या निमित्ताने कमी होईल असं मला वाटतं. आता नक्कीच त्यांनी फेरविचार करावा. नमस्कार. केंद्र सरकारने आधी डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसच्या ज्या काही किमती भरमसाठ वाढवल्या आणि नंतर अगदी थोडी किंमत करून जनतेची पुन्हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, आणि आता पुन्हा अन्नधान्यावर GST वाढून जनतेला अजून मोठ्या अडचणीत टाकले आहे. त्यामुळे जनतेला दैनंदिन व्यवहारामध्ये फार अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून ह्या GST वगैरे सर्व कमी करून जनतेला ह्या त्रासातून मुक्त करावे हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. हे आम्ही वाचतोच आहे, आता पेपरला वाचलं आहे किंवा ॲक्टिव्हिटीज चालू पण झाल्यात की शासनानं हा जो अन्नधान्यावर वगैरे जो GST लावलेला आहे, ऑलरेडी शासनानं सगळे पेट्रोल डिझेल गॅसेस याच्या किमती एवढ्या चढ्या करून ठेवलेल्या आहेत की सर्वसाधारण माणसांना किंवा नागरिकांना जगणं फार म्हणजे ताळमेळ घरात घर खर्चाचा ताळमेळ बसवताना अतिशय जिकिरीचे प्रयत्न करावे लागत आहेत. मी एक रिटायर्ड पर्सन आहे, मी नवी मुंबईत राहतो, तर आमची जर ही हालत होत असेल तर आमच्या इथे काही निम्न दर्जेचे आहेत जे कामगार आहेत, कुठे रोजी म्हणजे हातावर त्यांचं पोट आहे, असे लोक त्याचा ताळमेळ कसा हे करणार आहे. आणि शासनाकडे बाकी बरेचसे काही उपाय आहेत की त्याद्वारे त्यांनी पैसा जमा करावा. अन्नधान्यावर रोजच्या खायच्या याच्यावर जर तुम्ही GST बसवला, माणूस खाणार काय, त्यापेक्षा तुम्ही चैनीच्या वस्तू आहेत किंवा काही बाकीचे जे आहे जे लक्झरी त्याच्यावर तुम्ही पाहिजे तेवढं GST लावा, हे करा. कारण की ते वापरणारे काही मोजके लोक आहेत. अन्नधान्य हे सगळेच खात आहे, सगळ्यांची गरज आहे, ती जगण्यासाठी गरज आहे. आणि आपल्याकडे तुम्ही म्हणताय अगदी याना की भारतात गरीब लोक जास्त आहेत, हे ते, मग त्यांच्या जर तोंडचा जर घास तुम्ही घेत असाल हिरावून, तर तुम्ही कुठेही पाप फेडणार आहात. केंद्र सरकार हे कावळा दाखवून आवळा विकणारं आहे. ज्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करून ह्यांनी महागाई वाढवली आहे, ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनांचा गाजरांचा पाऊस पाडून महागाईची शेती या देशामध्ये पिकवली आहे, कुठंतरी 50-100 रुपयाने गॅस दर इंधन दर वाढ करायची आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी 5-10 रुपये कमी करायचं, या पद्धतीने आपल्यासोबत खेळत असताना या केंद्र सरकारने आपल्यावरती महिला भगिनींच्या किचनमध्ये GST नावाची सवत पाठवलेली आहे. अन्नधान्यांवरती GST लावून केंद्र सरकारला मिळणार तरी काय आहे. ज्या पद्धतीने या माकडांच्या हातात आपण कोलीत दिलेलं आहे, त्या जळणाऱ्या कोलीतांनी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही याची मला जास्त चिंता वाटते.